शेवगाव तालुका स्वाभिमानी संघटनेकडून बोंडाळीच्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोंडाळीच्या संदर्भात विधानभवनात चर्चा होऊन 3 महिने उलटूनही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नाही. या आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेवगाव तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागायतीसाठी 37,000 रुपये आणि जिरायतीसाठी 30,000 रुपये अशा स्वरूपाची मदत हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे जाहीर केली होती. मागील सन 2015-16 या आर्थिक वर्षात मोठा दुष्काळ पडल्यामुळे जिरायती पिके वाया गेली होती. त्यामुळे शासनाने जिरायत जमिनीसाठी 6,500 रुपये तर बागायती जमिनीसाठी 13,500 रुपये अशा स्वरूपाचे अनुदान जाहीर केले होते. मात्र सर्व रब्बीच्या गावांना शासनाने फक्त 500 रुपये तर 1500 रुपये देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले. तरी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, नाहीतर पुढील काळात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी जी जाहीर केलेली 37,500 रुपये हेक्टरी बोंडाळीची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. परंतु कमी रक्कम या ठिकाणी शासनाने जाहीर काढला तर ही कमी रक्कमचा आम्ही निषेध करतो. आणि जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी वागावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी जागरण तहसील कार्यालय शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठेवलेलं आहे. तरीबी या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ विना कपात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करावी असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आम्ही आवाहन करीत आहोत. आज शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेवगाव तहसीलवर धरणे आंदोलन शासनाच्या जागरण गोंधळ घालण्याच्या संदर्भात रितसर आम्ही ह्या तहसील ऑफिसला प्रांत अधिकाऱ्यांना रितसर निवेदन दिलं होतं. कृषी अधिकाऱ्यांना रितसर निवेदन दिलं होतं. आज इथं आंदोलन ज्यावेळेस समाप्तीचा वेळ आली त्यावेळेस संबंधित अधिकारी इथं त्या आंदोलनाची दखल घ्यायला कोणीसुद्धा नाही आहे. याचा अर्थ असा होतो की ह्या शासनाच्या कृषी मंत्री आणि त्यांचे अधिकारी यांना ह्या आंदोलनाची शेतकऱ्यांचे काही घेणं देणं नाही आहे. पूर्ण राज्यभर हा असा सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यांनी म्हणजे कसलाही प्रसिद्धात न देण्याचं धोरण या शासनाने अवलंबिलेलं आहे. वैयक्तिक आम्ही 3 वेळेस ह्या इथल्या तहसील प्रांत अधिकाऱ्यांना भेटून इथल्या शेवगावच्या कृषी अधिकाऱ्यांकडे संबंधित आलो असताना एकदाही हे अधिकारी इथं सापडत नाहीत. आज सोमवार दिवस असून कामाचा दिवस असून सुद्धा आज हे ऑफिसला हजर नाहीत. याची संबंधित कृषी मंत्र्यांनी कृषी आयुक्तांनी यांची सदर चौकशी करून ह्या आज इथं उपस्थित कशामुळे नाहीत याचा आम्हाला सखोल अशी आम्हाला त्यांची माहिती भेटली पाहिजे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, शेवगाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शेवगाव शहर अध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पटांगळे, संजय नागरे, पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, दादासाहेब पाचरणे, हरिभाऊ मडके, तुकाराम कराळे, चंद्रकांत पाखरे, हरिभाऊ कबड्डी, केदार रामा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज शेवगाव.